नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत ऊसाचे बाळ भरण्यासाठी स्वस्तात मस्त असा एक खताचा डोस आपण कसा देऊ शकतो. तर आज आपण एकरी मी तुम्हाला त्याचं प्रमाण सांगणार आहे. तर आपण DAP हे एकरी 2 गोण्या त्यामध्ये आपल्याला 1846 येणार आहे. नायट्रोजन हे 18% आणि फॉस्फरस हे 46% येणार आहे. त्यानंतर आपण त्याचबरोबर नायट्रोजन आणि फॉस्फरस झालं आहे, त्याच्यानंतर आपल्याला MOP पोटॅशची गरज आहे. तर त्यासाठी आपण MOP घेणार आहोत, म्युरेट ऑफ पोटॅश. ते आपल्याला त्यामध्ये 60% भेटणार आहे. आणि मित्रांनो, लाल न घेता हे आपल्याला व्हाईटमधलं पोटॅश घ्यायचं आहे. ती एकरी आपल्याला 1 बॅग घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला 60% हे पोटॅश भेटणार आहे. त्यानंतर मित्रांनो, बेनसल्फ त्यामध्ये आपल्याला सल्फर भेटणार आहे 90%. ते एकरी आपल्याला 20 किलो घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला मित्रांनो युरिया त्यामध्ये आपल्याला सर्वांना माहितीच आहे नायट्रोजन हे 46%, एकरी 1 बॅग. तर मित्रांनो, हे हा डोसा एकदम अल्पदरात आणि परवडणारा असा बाळ भरण्यासाठी डोसा आहे. त्यानंतर आपण मोठ्या भरणीसाठी पुढे त्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट ॲड करू शकतो. याच्यासुद्धा आपण करू शकतो आपल्या बजेटनुसार. मित्रांनो, आपण DAP हे यासाठी घेतलं आहे का आपल्याला फॉस्फरस हे त्यामध्ये 46% भेटणार आहे. त्यामुळे ज्या कांड्या ज्या आहे त्या आपल्याला चांगली वाढ होणार आहे, ज्या कांड्या ज्या निघणार आहे आता. आणि MOP-मध्ये जे पोटॅश जे आहे 60%, त्यामध्ये कांड्याची जी लांबी आहे ती आपल्याला इथेच्या पुढे अशी इथभर तरी चांगली भेटणार आहे, म्हणजे वाढ चांगली होणार आहे पेऱ्याची. सल्फरमुळे आपल्याला जी जमिनीचा पोत आणि जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे, काळोखी जी उसाला राहते, तीसुद्धा चांगली भेटणार आहे. तर मित्रांनो, हा डोस आपल्याला एकरी फक्त 5,500 ते 6,000 जाणार आहे. तर मित्रांनो, धन्यवाद. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.